कलर्स मराठी वाहिनीवरील जय जय स्वामी समर्थ मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. आता ही मालिका आणखीन एका वळणावर आली आहे. स्वामी समर्थांच्या अत्यंत जवळचा असणारा भक्त चोळाप्पाचा यामध्ये अंत होणार आहे. त्यामुळे चोळाप्पाची भूमिका साकारणारा अभिनेता स्वानंद बर्वे आणि चोळाप्पाच्या बायकोची भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षता नाईक या दोघांचाही प्रवास या मालिकेत संपणार आहे. चोळाप्पाचा शेवट म्हणजे या मालिकेतली एक पर्व संपल्यासारखा आहे. काय सांगशील, 3 वर्षाचा हा प्रवास आहे आणि सेटवरच्या मजा म्हणजे आता जर त्या मांडायला बसलं तर मला असं वाटतं एक फिल्म तयार होईल एवढ्या मजा आहेत. आणि अक्षय काय, अक्षता काय, ताई काय, नचा काय, नीता ताई काय, माधवी ताई, तर हे सगळे कुटुंब आहे असं मला वाटतं. आणि भुजंगा सर काय, तर या सगळ्यांबरोबर सेटवर गप्पा मारणं, चेष्टा मस्करी करणं, त्यांच्याबरोबर कुठेतरी जायचे प्लॅन करणं, खाणं पिणं, या सगळ्या गोष्टींमुळे मला असं वाटतं हे शूटिंग फक्त शूटिंग राहिलं नाही तर ते कुटुंब झालं. इथे आतमध्ये गेटवर आल्यानंतरच मुंबईच्या सगळ्या गडबडीपासून इतकं शांत वाटायला लागतं आणि इतकं सुंदर सेट आहे हा. तर मला असं वाटतं की 3 वर्षाचा असा आठवणींचा एक खजिना तयार झाला आहे आणि सगळेजणं एकमेकांचे फॅमिली मेंबर्स झाले. आणि आज मला अंड्याची खूप आठवण येते, विजूची खूप आठवण येते, कारण आत्ता मला कळतंय की त्यांचा जेव्हा सेंड ऑफ झाला आणि ते दोघंजणं जेव्हा त्यांचा ट्रॅक संपल्यावर गेले होते तर त्यांना कसं वाटलं असेल. तर आज मलाही तसंच वाटतंय, उद्या येसूलाही तसंच वाटणार आहे. तर मला असं वाटतं हा नुसतं सेट नाही आहे, या सेटनी 3 वर्षात कलाकार म्हणून, माणूस म्हणून आम्हाला सांभाळलं आहे, आम्हाला जपलं आहे, आम्ही खूप गप्पा मारल्या आहेत, खूप मस्ती केली आहे. याच दरम्यान लॉकडाऊनचा काळ आला होता आणि आपण सगळेजणं गोवा आणि सिल्वासाला जाऊन राहिलो होतो. सिल्वासात तर 1.5-2 महिने सगळेजणं एकत्र होतो. तर तिथे जे बॉन्डिंग तयार झालं म्हणजे सिल्वासामध्ये, तर त्यांनी काहीतरी वेगळंच वाटलं. म्हणजे सिल्वासाचं जेव्हा शूटिंग संपलं आणि परत आम्ही मुंबईला आलो त्यावेळेला असं वाटायला लागलं होतं की अरे बापरे, आता शूटिंग संपून घरी जायचं. सिल्वासामध्ये असं होतं की शूटिंग संपलं तरी मैफिल चालूच असायची, गप्पांची, गाण्यांची. तर मला असं वाटतं हे बॉन्डिंग कधीही विसरता येणार नाही, इतकं ते महत्त्वाचं आहे. शेवटच्या सीनबद्दल जर सांगायचं झालं तर कुठल्याही कॅरेक्टरचा एंड किंवा आपली भूमिका संपणं हा अतिशय इमोशनल मोमेंट असतो. चोळप्पा जाणार हे तर स्वामी चरित्रातच लिहिलेलं आहे, त्यामुळे एंड असा होणार हे कलाकार म्हणून मला माहीतच होतं. पण ॲक्च्युली जेव्हा तो शूट करायची वेळ आली त्यावेळेला मी खरंच खूप इमोशनल झालो. आजही आम्ही सगळेच जण म्हणजे आमचे दिग्दर्शक दिगंबर फसाटे सगळेच आम्ही खूप इमोशनल झालो होतो. अक्षता आणि मी खूप इमोशनल झालो होतो कारण 3 वर्ष आम्ही एकत्र काम करत होतो आणि आमची मैत्री इतकी चांगली होती की अशा वेळेला म्हणजे मालिकेत का होईना खोटा खोटा एकमेकांना निरोप द्यायचा आहे, एकमेकांना बाय म्हणायचं आहे. तर ही गोष्ट खूप तुम्हाला इमोशनल करणारी आहे. तर हे 2-3 दिवस चोळप्पा आजारी पडल्यानंतरचे सगळे सीन्स काय हे खूप टची होते. सगळं युनिट खूप इमोशनल होत होतं, इन्क्लुडिंग सचिन म्हणजे आमचा मेकअप दादा पासून सगळे लोक खूप इन होते. आणि मला असं वाटतं या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आम्ही सगळे कलाकार आपापल्या भूमिका चांगल्या करू शकतो, कारण हे टीमवर्क आहे. त्यामुळे इतकी चांगली मालिका होते किंवा इतके चांगले सीन्स वर्कआउट होतात.
जे टी व्हीवर लोकांना दिसतात आणि लोक खूप खुश होतात आणि म्हणतात वा यांनी काय ॲक्टिंग केले, तर फक्त ॲक्टरचा त्यात सहभाग नसतो, त्यात लेखक दिग्दर्शकापासून सेट लावणाऱ्यांपासून ते कॉस्ट्युम मेकअप करणारे हे सगळे लोक तेवढ्या मनापासून काम करत असतात आणि या युनिटमध्ये सगळ्यांनी तसं केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं मी या सगळ्यांचा आभारी आहे आणि हे टीमवर्क कधीही विसरता येणार नाही असं मला. चोळाप्पा महाराजांच्या बायकोची भूमिका आणि 3 वर्षाचा प्रवास, काय सांगशील याच्याबद्दल? प्रवास का कुठे सुरुवात करायची या प्रवासाला बोलायला आधी हेच हाच प्रश्न मला स्वतःला आहे. कारण खूप खूप छान प्रवास बघायला गेल्यावर ही माझी मालिका एक 8वी किंवा 9वी अशी असावी, मला खरं तर आठवत नाही आहे, पण ह्या मालिकेत तब्बल 3 वर्ष एकत्र काढले ह्या संपूर्ण टीमबरोबर. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा स्टोरी नरेशन होतं आणि आम्ही जेव्हा गेटमधून आतमध्ये आलो तेव्हा सगळे एकमेकांसाठी अनोळखी होते. मला तर माहितीही नव्हतं कोण स्वामी करणार आहे, कोण चोळप्पा करणार आहे. मी जेव्हा गेटमधून एंटर झाली तेव्हा मी एका वेगळ्या कॅरेक्टरसोबत आले होते की अच्छा ओके मला ही हे कॅरेक्टर करायचं आहे. पण इथे येऊन बसले चेअरवर तेव्हा कळलं की नाही, तू ते कॅरेक्टर न करता तू येसू करणार आहेस. हे मला इथे ह्या भूमीवर म्हणजे ह्या जागेत आले आणि मला कळलं. तोपर्यंत मला काहीच माहिती नव्हतं की येसू कोण आहेत, काय करणार आहेत. नरेशन जेव्हा आमचं झालं तेव्हाही कळलं की चोळप्पा जे भक्त आहेत ते स्वामींचे फार जवळचे भक्त आहेत आणि त्यांच्या बायकोचा रोल मी करणार आहे, एवढंच कळलं होतं. आणि मग त्याच्यानंतर लागोपाठ आमचे सीन होत गेले, सुरुवात झाली आमच्या शूटिंगला आणि मग सीन सुरू झाले तेव्हा ते गणित किंवा ते जे काही लपलेलं गुपित होतं ते उलगडत गेलं. अच्छा असं घडणार आहे, असं घडणार आहे. आणि ते सीन करताना किंवा ते सगळं घडत असताना इतके छान छान अनुभव आहेत आणि इतकं छान वातावरण आहे की ते खरंच शब्दात नाही मांडता येणार. आणि जरी मांडायचा प्रयत्न केला किंवा काय, तर ही वेळ किंवा एक दिवसही पूर्ण नाही होत बोलून. इतके छान छान मित्र, इतकं कली किंवा बहीण भाऊ असे बरेच नाती इथे आम्ही एकत्र आलो आणि करतो. आणि म्हणजे सांगायचं झालं तर एक प्रोजेक्ट किंवा एखादी सिरियल किंवा एखादं आपण काम करतो त्याच्यात प्रत्येकाला ॲप्रिशिएट केलं जातं त्याच्या कामावर. पण प्रत्येकजण प्रत्येकाचं काम करत असताना त्याच्या मागे हा काम करणारी माणसं असतात. म्हणजे आता सुरुवातच होते आमची मेकअप, मग कॉस्ट्युम, मग आम्ही छान दिसावं म्हणून मग आमची आजूबाजूची लाईट्स, मग त्याच्यावर अजून छान दिसावं ते कॅमेरावाले, मग नंतर आम्हाला ॲक्शन म्हणणारे डिरेक्टर, आणि असं सगळा तो प्रवास असतो. पण गेटमधून एंटर झाल्याबरोबर जेव्हा आपल्याला आपल्यासमोर पाण्याची बॉटल येते, आपल्यासाठी चहा कॉफी येते, असे आमचे स्पॉट दादा. म्हणजे इथून म्हणजे आमच्या स्पॉट दादांपासून ते लाईट दादांपर्यंत, आमच्या मेकअप दादांपासून ते आमच्या हेअर दिदीपर्यंत, आणि आमच्या डिरेक्टर टीमपासून डिरेक्शन टीमपासून ते आम्ही आर्टिस्टपर्यंत आम्ही सगळे असे इतके छान बांधले गेलो आहोत ह्या 3 वर्षात. आणि इतका छान अनुभव आणि इतका छान प्रवास आहे हा की हा कधीच विसरता येणार नाही, कधीच विसरू शकत नाही. हा इतका छान प्रवास हा आहे. आणि प्रत्येक गोष्टीची जेव्हा सुरुवात होते तेव्हा त्या गोष्टीला एंड हा असतोच. कुठलीच गोष्ट अशी काळ किंवा अशी आयुष्यभर नाही चालत राहत, काहीतरी कुठेतरी थांबते, कुठेतरी संपते, फुलस्टॉप हा घेतेस. तसं आता आमच्याही गोष्टीला फुलस्टॉप हा आलाच. आणि हा फुलस्टॉप आला तर खूप त्रासदायक आहे हा, खूप मला नाही सांगता येत आहे की किती त्रास होतो किंवा काय. पण हे सीन शूट करतानाही खूप
असो पण मी जसं म्हटलं तसं की प्रत्येक गोष्टीला हा फुल स्टॉप असतो. सो आमच्याही या प्रवासाला फुल स्टॉप लागला आणि खूप छान रित्या लागला. खूप छान आठवणी आम्ही सोबत घेऊन जातोय एवढंच म्हणेन. आणि त्यातही मी आता असं म्हणेन की आता उद्यापासून मला स्वानंद फोन नाही करणार की रेडी झाली आहेस का, मी आता रिक्षात बसतोय, निघायचं आहे, साईटवर जायचं आहे. आता ह्या गोष्टी थोड्या मिस होणार, आठवणार की हे होत होतं, हे होत होतं, हे करत होतो. पण ठीक आहे, पण आता नवीन वाटचाल आणि नवीन प्रवास, वेगळं काहीतरी नवीन नवीन भूमिकेत आता ती वाटचाल सुरू होणार. मनोरंजन क्षेत्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.